हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टँडर्ड 10th मराठी अक्षर भारती, त्यातील स्थूलवाचन जगणं कॅक्टसचं. आज आपण ह्या स्थूलवाचनचं स्वाध्याय बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. तर बघा, पहिला प्रश्न आहे, निसर्ग हा मोठा जादूगर आहे हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते ते पाठाच्या आधारे सविस्तर लिहा. उत्तर बघा, पाण्याचा अभाव, रेताड जमीन आणि कडक कोरडेपणा हे वाळवंटी प्रदेशाची वैशिष्ट्ये आहे. पाण्यावाचून जीवन फुलवू शकत नाही, परंतु वाळवंटी प्रदेशात तेथील विशेष जीवसृष्टी आहे, वनस्पती आहेत व त्या वनस्पतींवर जगणारे प्राणी आहेत. वाळवंटी प्रदेशाला मरुभूमी म्हणतात. वाळवंटी प्रदेशात वर्षातून एकदाच पाऊस पडतो, तर कधी तीन तीन वर्ष तो बेपत्ता असतो. अवर्षणाच्या या काळात वाळवंटी प्रदेश भकास व ओसाड असतो, जीवन निष्प्राण होते. मग एक दिवस पाऊस पडतो आणि जादू होऊन झाडाझुडपांना पालवी फुटते, बियांमधून रोपे उगवतात, रोपांवर भरगच्च फुले फुलतात. त्या काळात हा ओसाड भूप्रदेश बगीच्यासारखा दिसतो, स्वप्नांसारखा काही काळ टिकतो, जणू वाळवंटात स्वर्ग चवरतो. वाळवंटातील अशक्य प्राण जीवन या काळात थोडेसे का होईना सजीव होते, म्हणून निसर्ग हा मोठा जादूगर आहे असे म्हटले आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस, या विधानाची यथार्थता लिहा. उत्तर बघा, वाळवंटी प्रदेशाला मरुभूमी म्हणजे जीवन संपणारी भूमी म्हणतात, परंतु कधी काळी पाऊस आलाच तर वनस्पती त्यांचा वापर कसा करतात हे पाहण्यासारखे आहे. पाऊस आला की उगवायचे आणि पाऊस संपला की बियांच्या रूपाने मातीत सुप्तवस्थेत पडून राहायचं, हा इथल्या वनस्पतींचा नियम आहे. अवर्षणाचा प्रतिकार करणाऱ्या वनस्पतींमध्ये सर्वात महत्वाचा प्रकार हा कॅक्टस आहे. कॅक्टस या वनस्पतीत पाऊस पडतो तेव्हा पाणी मिळवता येईल तेवढे स्वतःमध्ये साठवून ठेवतात आणि कोरड्या हंगामात मंद गतीने वाढत राहतात, म्हणून थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस असे म्हटले आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, टिपा लिहा. तर बघा, सगवारो कॅक्टस, त्याचे आपल्याला सगवारो कॅक्टसचे दिसणे आणि सगवारो कॅक्टसचे उपयोग आपल्याला लिहायचे. तर बघा, सगवारो कॅक्टस, कॅक्टसच्या अनेक जाती आहेत, परंतु सगवारो कॅक्टस हा कॅक्टसचा राजा शोभतो. बघा आता सगवारो कॅक्टसचे दिसणे. सगवारो कॅक्टस राक्षसांसारखा सुमारे 50 फूट उंचीपर्यंत वाढतो. 50 वर्ष तो फक्त 3 फूट वाढतो, एवढी त्याची वाढ मंद आहे. तो सुमारे 200 वर्ष जगतो. त्याची अंगरचना पाणी साठवण्यासाठी निसर्गित केलेली असते. त्याच्या अंगावर पन्हाळीसारख्या घड्या असतात. त्यानंतर आहे सगवारो कॅक्टसचा उपयोग. तहान शमवण्यासाठी अवर्षणाच्या काळात कॅक्टस ठेचून त्याचे पाणी काढता येते. सगवारो कॅक्टसला फळे येतात. त्यामधला गर कलिंगडाच्या गरासारखा असतो. रेड इंडियन्स ही फळे खातात. फळांच्या गरात साखर घालून मोरवड्यासारखा टिकवता येतो. हेही रेड इंडियन्सचे खाद्य आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत असे तुम्हाला वाटते ते लिहा. उत्तर बघा, वाळवंटी प्रदेशातील अनेक कॅक्टस सरसोंड खांबासारखे उंच वाढतात. त्यांच्या अंगावर धारदार बोचरे काटे पसरलेले असतात, त्यामुळे कोणतेही प्राणी त्यांना तोंड लावू शकत नाही. काटे म्हणजे कॅक्टसचे विपरीत अवस्थेत स्वतःचे केलेले संरक्षण असते. वाळवंटी प्रदेशातील बहुतेक झाडांना काटे असतात. त्याला विशेष कारण असे की ओल्या प्रदेशातही काटेरी झाडे प्राण्यांनी खाल्ली तरी पाण्याची कमतरता असूनही ही झाडे पुन्हा लवकर उगवून येतात. वाळवंटी प्रदेशात हे शक्य नसते. पाण्याच्या दुष्काळामुळे झाड सुकून जाते. यासाठी वाळवंटी प्रदेशातील झाडांनी जणू काट्यांची हत्यारे संरक्षणासाठी घार लावून ठेवली आहेत. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, पाणी हे जीवन या विधानासंबंधित तुमचे विचार लिहा. उत्तर बघा, पाणी हे पृथ्वीवरचे अमृत आहे. ते चराचरांचे सजीवन आहे. पृथ्वीवरील सजीव निर्जीव सृष्टीला पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. पशुपक्षी प्राणी व मानवी जीवन पाण्याशिवाय कोमजून जाईल. निसर्ग हिरवेगार करण्याची किमया पाण्यामध्ये आहे. पाण्यामुळे गाई गुरांना हिरवा चारा मिळतो, तर पाण्यामुळे मानवाचे अन्नधान्य शेतात उगवते. चराचरातील प्रत्येक घटकांची तहान शमवण्याचे सामर्थ्य पाण्यातच असते. पाणी नसेल तर ही पृथ्वी भकास, ओसाड व वैराण होईल व पृथ्वीवरील जीवन नष्ट होईल. म्हणून पाणी हे जीवन हा मानवी इतिहासाचा मूलमंत्र आहे. तर अशा प्रकारे आज आपण जगणं कॅक्टसचं या स्थूलवाचनचा स्वाध्याय बघितला. इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर अँड ऑल्सो डोंट फॉरगेट टू कमेंट. थँक्स फॉर वॉचिंग.